आज प्रभाग क्रमांक 16 मध्ये जे काही जलपर्णी काढायचं काम व गाळ काढायचं काम जे चालू आहे गेले अनेक अजून 6-7 महिन्यापासून चालू आहे। समोरच्या बाजूला देखील त्यांनी गाळ वगैरे काढलेले आहेत पण ते काढून काही उपयोग नाही आहे। मी वर्षानुवर्ष आणि वारंवार संबंधित अधिकारी व आयुक्त साहेबांना वारंवार सांगत राहिलेलं आहे की बाबा सादरच्या या कंबरतळ्यामध्ये एकीकडे 28 सोसायटीचं पाणी मिक्स आहे, या 28 सोसायटीचं पाणी अजून देखील मिक्स होत आहे आणि एकीकडे इकडच्या समोरच्या भागामध्ये बघायला गेलं तर इथं मशिनरी लावलेत, तिन्ही मशिनरी लावून हे गाळ काढायचं काम चालू आहे। म्हणजे लोकांना काय तुम्ही फक्त दिखावाचं काम करतायत का? एकीकडे तुम्ही 28 सोसायटीचं पाणी तळ्यामध्ये सोडताय आणि एकीकडे तुम्ही गाळ काढायचं काम दाखवाला। अहो साहेब, पहिला मी वर्षानुवर्ष ओरडतोय, त्याच्याकडे जरा लक्ष देऊन हे पाईपलाईन 28 सोसायटीचं पाण्याचं काम करा ना पहिला, मग नंतर आतली गाळ काढा। माझी मागणी वर्षापासून, जसं तुमचं ह्या कंबर तळ्यामध्ये गाळ काढायचं काम चालू आहे तेव्हापासून माझी ओरड आहे आणि तेव्हापासून मी सांगतोय किंवा तुम्ही हे चेंबर आणि हे पाईपलाईन हे जे 28 सोसायटीचं पाणी जे तळ्यात मिक्स होत आहे ते एकीकडनं मिक्स होत आहे, 2000 सालापासून हा पाणी मिक्स होत आहे, तर ह्या पाण्यासाठी तुम्ही पहिला बंद करा। प्रथमतः तर हे पाणी पहिल्यांदा तुम्ही बंद करून त्याला मेन लाईनला जोडून घ्या आणि जे काही चेंबर भागा पाठीमागच्या भागामध्ये पडलेले 3-3 चेंबर आहेत, मेडिकल हॉस्टेलमध्ये 2 चेंबर आहेत, हे असे 5 चेंबर पडलेले आहेत, ते पाणी पहिला बंद करा, तिथं चेंबर बांधून घ्या, मग नंतर गाळ काढायचं काम चालू करा। म्हणजे कुठंतरी शुभीकरणाचं काम चालू होईल आणि आता गणपती विसर्जनसाठी इथं काही लोक आलेले आहेत, कोण आहेत का संबंधित आपल्या महापालिकेचे इथं अधिकारी वर्ग? आज इथं सेफ्टी देखील कुठल्या गोष्टीने नाही आहे, हे पूर्ण जर बघितला तर लहान लहान लेकरं सायकल वगैरे खेळत असतात, इकडं सोसायटी आहे खालच्या बाजूला, त्या खालच्या बाजूला सोसायटी असताना देखील रिस्क घेऊन एवढे मोठे कडेला एकदम ढासळलेली माती, तर ह्याच्या बाजूला भिंतीचं कंपाऊंड घेऊन जाळी मारून ह्याला सुरक्षा करून केलं तर इथं माणसांचं म्हणजे व्यवस्थित तळा वगैरे स्वच्छ होईल। आणि मी वारंवार कमिशनर साहेबाला देखील मी सांगतोय की साहेब, तळ्या स्वच्छ करायला तर पहिला तुम्ही हे नळ आतमध्ये जे 28 सोसायटीचं पाणी मिक्स होतंय ते पहिला बंद करा, हे पाणी जाते पलीकडच्या बाजूला केलेले तिथंच परत मिक्स होतंय हे पाणी। किंवा तुम्ही आमच्या भागामध्ये काय समस्या ते तर बघा, येऊन त्याचा निवारा करा। आज तळ्यामध्ये 8.5 कोटी रुपये आमचे सुभाषबाबू देशमुखने दिलेले आहेत, त्यांनी आज तळ्याचं एवढं शुभीकरणचं काम केलं आहे, त्याच्यामध्ये एक साईडनी गटरीचं पाणी आहे, एक साईडनी मेडिकल हॉस्टेलचं आहे, एक साईडनी इतक्या मैदानचं पाणी आहे। आणि तुम्ही शहरामध्ये हे प्रशासन शहरामध्ये दिसत दाखवण्यासाठी काम चालू आहे की बाबा हे काम स्वच्छता करायला, आम्ही तळा स्वच्छ करायला। आज बघितलं तर पूर्ण शहराचं जवळपास 28 सोसायट्याचं पाणी त्याच्या तळ्यामध्ये मिक्स होतं आहे आणि तुम्ही एकीकडे गाळ काढायला दाखवता आणि एकीकडे काम केलेलं दाखवता। म्हणजे प्रशासन हे आमच्या भाजप सत्ता असलेल्या पक्षाला बदनाम करतंय, कारण प्रशासन हे मुद्दा म्हणून जाणून बुजून जेणेकरून